पोहोचलो आहे महाडला। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळची वेळ आहे, वाजलेले आहे 7। कोकणातल्या गावाकडे आलेलो होतो म्हणावं लागेल, कारण आज आम्ही चाललेलो आहोत पनवेलला। तो दिवस उजाडलेला आहे ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो, आणि जाणं गरजेचं आहे कारण आपली तिकडे पण मंडळी आहेत आणि आपले तिकडे कामकाज पण चालतं, आणि शेवटी शहर ते शहर किंवा आपलं एक दुसरं घर बोलू शकतो ते पनवेल आहे। त्याच्यामुळे आपलं तिकडे जाणं गरजेचंच आहे, आणि कामानिमित्त मी आलो होतो खास करून गावी। ती कामं काही झालेली आहेत, उरकलेली आहेत, म्हटलं आता आपण काही दिवस पुन्हा पनवेलला जाऊ आणि तिकडची कामं उरकून येऊ। तर आम्ही चाललो आहे, आज कुठली गाडीने चाललो आहे, आम्ही आज चाललो आहे बोरवली गाडी, बोरथळ बोरवली गाडी आमच्याकडून सुटते, जे आमच्या स्टॉपवरती पलीकडच्या स्टॉपवरती येते 9:30। आत्ता वाजले 7:30, आम्ही तयार झालेलो आहे प्रांजू प्रतनू। ॲक्च्युली प्रांजूला न्यायचं नव्हतं, पण नंतर झालं काय, प्रांजू रडायला लागली, मग म्हटलं नको चला जाऊया। आमच्या दोघांच्या सीट काढल्या आहेत कन्फर्म, कालपर्यंत नाही बोलत होते ना, आता आम्ही निघालो तसं बोलायला लागली, मम्मी मला पण यायचंय आणि रडायलाच लागली। शेवटी म्हटलं काय तिचं मन नसेल तर जबरदस्तीने पाहिजे नाही, कारण ती राहिलेली अगोदर लहानपणापासून आजीसोबत राहिलेली आहे। तर आता तिला काय माहिती, तिला काय वाटलं, प्रयत्न चालला म्हणून तिला असं वाटलं असेल कदाचित, मग म्हटलं नाही चल तू पण काय तयारी हो, आता दिवस फ्रेश व्हायला गेले, तिला घेऊन चाललंय ना ऐकत ती अजिबात ना ऐकत। सो इकडे बघा चहा दिलेली आहे वर्षाने, मस्त फ्रेश झालंय। आणि हा तुम्हाला एक सांगायचं ते म्हणजे काय माहितीये का, येताना मी स्कूटी आणली होती आणि त्या स्कूटीवरून प्रवास केला होता, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। तर ही स्कूटी यावेळेस मी नेत नाही आहे, कारण काय, आम्हाला मे महिन्यासाठी परत 10-15 दिवसांनी परत यायचं आहे, कामं उरकून ती येऊ परत स्कूटी न्या ना ही सगळी गडबड कशाला पाहिजे, म्हणून मी म्हटलं स्कूटी ठेवूनच जातो आहे। तर आमच्या मित्र खाली त्याच्या घरी लावलेली आहे आणि स्वतः तयारी झालेली आहे, आणि मे महिन्यात परत येणार आहोत, कारण आमच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा आहे, त्याच्यासाठी पूजा आहे आणि गावातले सगळे मंडळी आहेत। तर आम्ही असं पण येणारच होतो मे महिन्यात, मग म्हटलं गावी ठेवून जाय, कारण गावाला गाडी लागतेच लागते। इकडे बघा सकाळचा नजारा कसा गावाकडचा, सूर्योदय झाला तिकडे बघा, चहा प्यायला मस्त प्रतनु बेबीला घेऊया ना, घ्यायची की घ्यायची ना। त्या साईडला बघते इकडे आई, नमस्कार आई, कशी आहेस? हा बरी आहे। आता मी चाललोय मुंबईला, तर काय मग आम्ही येतो लवकर 10-15-20 दिवसांत। ही आई ना आणलेली कालवं आणलेली, घालून देतो थोडी। ओके बघा, कालवं गावाला फेमस होते ह्या टायमा सीझन मध्ये खूप, ह्या पाणी घेऊन कचा ह्या काढायचे, आम्ही मुंबईला घेऊन चाललोय, ते हे उकडायची ना, मग हे कचा धुवून असे काढायचे, हे आम्ही खाल्लेत खूप। मागचा परिसर आई पर्यंत आणणंच तयार होईल का माहित नाही। तर हे कालवं आहेत ना, आम्ही खूप खाल्ली यावाशी, म्हणजे आता आल्यानंतर इकडे साखरीला होतो ना आम्ही 2-3 दिवस, तर साखरीला आम्ही 2 दिवस तरी कालवंच खाल्ले, म्हणजे तोंडी लावायला। घरी पण इकडे आणली, आई इकडे होत्या, मामी इकडे होत्या, दोघींनी मिळून कालवं जमा करून आज आम्ही उकडून ती घेऊन चाललो आहे मुंबईला। तर ती काय आम्ही खाल्लेली आहेत, आता अन्नाने नाही खाल्लेत, आमच्या शेजारी पद लाखन भाऊ आहेत, त्यांनी मागितलीत, कारण लाखन भाऊ ताई आहेत, त्यांना खूप आवडतात, जे बिल्डिंगमधले काय त्यांना घेऊन चाललो आहे, कारण आम्ही असं काही ना काहीतरी दर टायमाला ना आमच्या गावावरून नेत असतो। आणि आई फणस पण नाही ना, दोन्ही फणस न्यायचे ऑप्शन आहेत, आणि म्हटलं तुम्हाला जमेल तसं न्या बॅगमध्ये, 3 फणस एक आम्ही आणलेले, ये फणस घ्यायचं काय बघा इकडे प्रांजू यायचं तुला, हा ये गुगली तुला यायचं आहे, टाटा जातो तू जाव संभाल मा, आता मला सोडून जाता, अरे येसी कधी येसी कधी कधी हू छोडा, सांगलाच हू जय सद। गावदेवी माते की जय। चाललेलो आहे घरातून, निघतोय आम्ही, 8:15 झालेले आहेत, 9:30 ची गाडी आहे, आम्ही चाललेलो आहोत आता आमच्या कुळस्वामीच्या तिथे, जिकडे आम्हाला दर्शन घ्यायचं आहे, आमचं मूळ घर आहे तिकडे, तिकडे गणपतीचा उत्सव असतो। चला पदुड्या इकडे मुंबईची वाट इकडे आहे,
अच्छा दररोज गाडी इकडे येते ना तर टाइमला चल आई येतो हो 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 चल दिवसाला रात्रीचा गेले ना एवढे वर्ष पहिल्यांदा झालं दिवसाचा चल बा गाडी ठेवून चाललोय यायचे परत पाणी आहे पाणी हो चला बाबा गावाकडचा नजारा बघा कसा असतो म्हणजे आम्ही सकाळी जातो ना ही 700 गाडी असते मुंबई गाडी उत्तम भर मुंबई त्या गाडीने आम्ही पुरी जायचो आता ही बोरोली गाडी आम्हाला कसं पनवेलला जमते ना सायन काळबादेवी साईडला येत असेल ना तर उत्तम भर मुंबई गाडी पकडायला लागायची तिथे 7 वाजता असते म्हणजे आणखीन लवकर यायला लागायचं रात्राणी गाडी दुपारची इकडे 3-4 गाड्या आमच्याकडून जायला मुंबईला पण आमचा पूर्वीचा हा एकच मार्ग असायचा मुंबई जायचा पलीकडून पोरा बोलाना घेऊन भोजे बेसाडा घेऊन जायचा आणि मुंबईवरून येताना पण सेम भोजे बिजे सगळे इकडून घेऊन जायचे एवढं नंतर गाडून आम्हाला पार करून जायला लागतं आई बसली पण म्हणजे मंबक मंबक किती आहे पंजुबंदूची आजी आले सोडायला आई चालले सोडायला कुठं पलीकडं पहिले असंच माणसाला सोडायला बऱ्याच वर्षांनंतर आम्ही असा प्रवास करतोय कारण एसटी सुरू झाले त्याच्यापूर्वी तर एसटी 2 वर्ष बंद होती आता आणि त्याच्या अगोदर पण आम्ही कधी असं प्रवास नाही केलेला तुम्हाला कधी बघायला नसेल मिळाला बऱ्याच वर्षांनंतर बघायला भेटतो असा हा बाजू कसा वाटतं तुला आम्ही आता स्टॉप वर चालले आजी आहे मम्मी आहे पप्पा आहे बदू आहे आणि मी आम्ही इथे स्टॉप वर बसलो आहे आता आता गाडी येईल ना थोड्या वेळाने आता गाडी येणार चला आपली गाडी आलेली आहे बोरवली बोरथड वाजले 10 खाली असेल होते का चला गाडी सुटली स्टॉप वरून आईला बाय बाय केलंय गाडी खाली आहे रे पूर्ण रत्न कुठे आहे बोली मम्मा कसा बसला आणि इकडे बघा हे शिक्षक आहेत गुरुजी आहेत चाकरी घालत्या गाडी पोचते आता देवारे मध्ये एसटी चालू झाले म्हणून लोकांना जरा बरं झालंय ना जायला जरा गाडी मंडनगडला पोचली आता स्टँडला चालली गाडी बाजार आहे अख्खी मंडनगडला गाडी खाली झाली पूर्ण मुंबई जाणार कोणच नाही पूर्ण गाडी खाली सगळी उतरली सगळी लोकल बाबली आता इथे ड्रायव्हर कंडक्टर चेंज होणार आणि नंतर मग इकडे कोण असतं मुंबई जाणार आहे बरोबर जाणार आहे ते सडते एवढे फक्त ते बरोबर आहेत मुंबई गाडीचे तुम्ही मुंबई चाललाय हा बस बाकी कोण नाही गाडी खाली त्या साईडला बघा कंडक्टर पण आले ड्रायव्हर पण आले चेंज झाले पूर्वी हे मंडणगड आगार वेगळं दिसायचं इकडे मध्ये मोठा आंब्याचं झाड होतं मधोमध आता इकडे एसटी पण लागली दुसरी लोकल एसटी आहे म्हणजे गावगाव सुटतात ना त्या एसट्या आणि इकडे पूर्ण स्टँडला गर्दी आहे पूर्ण आज पोरांच्या हायस्कूल असतात तेव्हा तर फुल गर्दी असते शेवटी आम्ही खाली उतरलोय इकडे बघा दापोली मुंबई लागले मंडणगड मुंबई लागले
परत नु खाली आले माझ्या सोबत आणि इथे इकडे कॅन्टीन बंद आहे तर हा वर्षा बोलते काहीतरी मूग डाळ घ्या आवडा सुपारी घ्या तुला काय पाहिजे पाणी पाणी आहे आपल्याकडे एक आवडा सुपारी द्या आणि मूग डाळ द्या एक काय हा मिल्कचा हे दुधाचं आहे ना निघायचं आव घेऊन झालंय हा हा सगळं हा हा त्या दिवशी मागे आलेलो तेव्हा गाडी लावलेली तेव्हा मी बदू सांग मस्त आहे बरं आहे खाला उतरलाय खाली आणि तो पहिल्यांदा चाललाय असं एस टीने रात्रांनी गाडी नेतो ना गावातल्या प्रायव्हेट गाडी नाही आज एस टी चालू चाललाय चला बेबीला जायचं होतं चला थँक्यू थँक्यू चला इथे गाडी सुटेल नाही तर केळा घेऊ केळा घेऊया केळा घेऊया केळा केळा घेऊ का हे दापोलीवरून आले गाडी दापोलीच्या पण गाड्या सगळ्या इकडून सुटतात चला दरवाजा उघडा दरवाजा कोण उघडेल थोडा थोडा पे कसा आहे काय माहिती कसा आहे मस्त आहे छान आहे सगळं लागलं तोंडाला तुझ्या कसं आहे मस्त आहे तिथे जातो पप्पाकडे जातो बसायला तर 11:15 झाले तर 11:00 टायमिंग आहे इकडे जायचं 11:15 झाले 5-10 मिनिटं पाठीपुढे होतात आता गाडी सुटते आता इथून इथून मला वाटतं महाड मार्गे जाईल महाड मार्गे जाताना आम्हाला एक तास वाटतो बरोबर तर पूर्वी आंबेत मार्गे जायची आंबेच्या पुलावरून आता तो रस्ता बंद आहे तिकडे ब्रिजच्या कामामुळे आणि आमचं एक तास वाढतो प्रवासाने महाड मार्गे चाललं आता गाडी सुटले बोनस नाही आले पूर्ण खाली आहे गाडी सगळी उतरली माणसं बाजारासाठी आले होते इकडे काही कामानिमित्त आले होते तहसीलदार कार्यालयात असतात काही 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 लोक चला बाय स्टँड सोडलं आहे हेलिपॅड आहे मापुरडला गाडी पोहोचली आणि इथून फाटा फुटलाय तो मापुरडवरून माड जाण्यासाठी रस्ता चांगला दिसतोय इकडे आता दुपारचं कडाक्याचं ऊन पडलं आहे आणि यावेळेस एसटीतून प्रवास करताना पूर्ण गरम होऊन जातं गरमी खूप एवढी वाटली ना की विचारू नका आणि आम्ही दुपारच्या गाडीची तिकीट काढलं आहे ना गाडी सुरू झाली की काय वाटत नाही पण गाडी थांबली की एवढं गरम होतं ना विचारू नका खूप गरम होतं तर आता महाड मार्गे चाललं इथून अर्धा पाऊन तास तरी लागेल महाड अर्धा तास तरी आरामात लागेल पोहोचलेलो आहे महाडला आणि कडाक्याचं ऊन आहे वस्त्रा म्हटलं उतरते का बोलते नाही तुम्ही जाऊन या तू झोपले उठला आहे रत्नेला ज्यूस आणला पण रत्ने बोलतो नको पाहिले ना असं होतं ना आईचा फोन आलेला आई म्हटले कुठे पोहोचला तू सांगितलं आहे ना म्हटलं पोहोचतोय तर म्हटलं संध्याकाळी पोहोचतोय ती फोन करतो त्यामुळे काळजी असेल ना
गाड़ी बसले गर्मी खूप आहे बघ चालले देख 10 रुपये 10 रुपयाला भरी घ्यायची आता एवढीशी देते 10 रुपयाची पाणी 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 ठीक आहे चला 10 रुपये काकडी कलिंगड आम्ही बसले माणगावला म्हणजे खाते काकडी येते आणि प्रत्येक बोलतो प्रत्येक काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे आसलेन त्याने उलटी केली आता इकडे येताना सकाळी पहिल्याला दूध मध्ये आतली पाहिजे आतली मुलांसोबत नाही करू शकत आपण प्रवास करण्याचं पण कारण आहे काय गाडी नव्हती आणि आम्हाला आज जायचं बैठकीला का रात्री गाडीच होती आमच्याकडून रिटर्नला कर्नाळा किल्ला आणि इकडे आता पाठीमागे रिसॉर्ट गेला बघितलं बघितलं ना परत येऊया का तिकडे येऊया परत आपण आलेलो ना तिकडे परत मी बघतोय आलेलो आपण तिकडे पनवेल मधील प्रवेश होते पळसे फाटा आम्ही आता पनवेलला उतरलोय बॅगा बॅगा इथे उतरल्या खाली तर प्रांजू प्रज्ञा काय बोलतोय काय आतलीन किती खाणार आतलीन पण वैताग आला ह्या प्रवासाला थोडासा कंटाळा आला कारण दुपारचा पण प्रवास होता ना ऊन म्हणजे काहीतरी म्हणजे जवळजवळ चटके चेहरा भासतोय ना असं वाटत होतं एवढं ऊन लागत होतं आपल्याला एवढं वाटत लहान मुलांना किती वाटत होतं चुकून मग रात ह्या प्रवासात म्हणजे मुलांना एप्रिल मे मध्ये तुम्ही दुपारच्या मुलांसोबत चरा प्रवास करू ना खरंच तर आम्हाला अनुभव आला तर आम्ही खूप वर्षानंतर असा प्रवास केला असणार कारण गावामधून गाड्या सुटत्या त्याच्यामुळे आम्हाला ते बरं पडतं रात्रीचा प्रवास हा दुपार दिवसाचा प्रवास नाही बरं पडत हालत खराब झाली तुम्ही तू जमलीस का जमलीस फणस उचल ना पदू कुठं झालाय पदू कुणाकडे जातो अण्णाकडे जातो अण्णा कुठं आहे अण्णा कुठे गेला अण्णाला खाऊ घेतला काय घेतला अण्णा अण्णाला भेटायचा होतो तू कुठे अण्णा ए बी पी आली गाड्या भरल्या तर किती मस्त वाटतो खुश झाला काय म्हणताय मग चला घरी पोचलो एकदाचे
आता जरा मस्त फ्रेश होतो. घरी पोहोचलो आणि वर्षाने मस्त कडक चहा बनवले. आणि आता एक सगळे जण फ्रेश होतील आणि नंतर मग गावावर आणलेले सगळ्या बॅगामधले सामान उघडणं, त्यामध्ये आम्ही आंबे आणले, थोडेसे कालवा आणलेले आहेत, भाकरी आहे, चटणी आहे, त्यानंतर मग फणस आणलेले दोन, कापाने बरका कडवेवाल मिळाले असते पण आपण नंतर तिकडे गेलो नाही. भरपूरांची मागणी होती तर आम्ही ह्यावर्षी कडवेवाल जास्त नाही झाले तर ते आम्हाला आणायचे होते, पण आम्ही जर प्रयत्न करतो मेपर्यंत भेटले नाही भेटणार, कारण भेटले असते तर आतापर्यंत भेटले असते, कारण नंतर मेपर्यंत राहतच नाही, संपतात लगेच. चहा प्यायला आता जाम थकलो आहे. पोचलेलो आहे घरी पनवेलला. आम्ही घाई करण्याचं खास करून गावावर परत येण्याचं कारण खास करून तेच होतं की बैठकीला आम्हाला जायचं होतं आणि पोचलेलो आहे. तर आता मी निघतोय. हा व्हिडिओ होता प्रवासाचा, खूप मोठा व्हिडिओ आहे खरं म्हणजे. आम्ही खूप शूट केलेला, माहिती आहे तुमच्यापर्यंत कसा येतोय तो, कारण लांब प्रवास होता. महाडपासून आलो फिरत फिरत नाही, पूर्ण ऊन पण खूप होतं, एवढंसा हेक्टिक प्रवास झाला. पण घरी आल्यानंतर एकदम रिफ्रेशिंग वाटायला लागलं, मस्त वाटलं, जरा फ्रेश झालो, रेस्ट केलं आता. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गावावरचा परतीचा? प्रांजूला तर आणलं ते बरं झालं नाही, ठेवलं असं गाव येतं, तिची पण आम्हाला आठवण आली असती, काळजी वाटली असते. तशी आजी सांभाळलं असतं, आजीसोबत राहिलेली आहे, पण एक बघत ना पोरं एकत्र असलं की ती मजाच वेगळी असते. हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, तुमच्या नावावरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनी भेटू पुन्हा शकलो त्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, बाय.